पनवेल तालुक्यात कोरोनाचे 84 रुग्ण, पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 62 रुग्ण. पनवेल महापालिका हद्दीत तब्बल 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दुःखद बाब म्हणजे महापालिका हद्दीतील 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये नवीन पनवेलमधील 11, कामोट्यातील 11, कळंबोलीतील 10, खांदा कॉलनीतील 9, खारघरमधील 5, पनवेलमधील 3, धरणाकॅम्प येथील 3, धानसर गावातील 3, वळवले येथील 3, तसेच करवले, पेंधर, नावडे, असुडगाव येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये 22 रुग्ण कोरोनाचे आढळून आले. पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 9 हरिहर अपार्टमेंट A203 येथील एकाच कुटुंबातील 6 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नवीन पनवेल सेक्टर 12 रूम नंबर 301 न्यू कैलास सोसायटीतील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय नवीन पनवेल सेक्टर 18 पंचशील नगर झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तसेच नवीन पनवेल स्वप्न साफल्य सेक्टर 19 प्लॉट नंबर 12 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवीन पनवेल सेक्टर 4 पौर्णिमा ज्योत सोसायटी A104 येथील 1 व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कामोटे सेक्टर 19 मोरेश्वर धाम सोसायटी A101 येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कामोटे सेक्टर 36 सूरज कॉम्प्लेक्स रूम नंबर 101 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय कामोटे सेक्टर 16 चॅनल कॉर्नर बिल्डिंग एफ विंग रूम नंबर 302 येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तसेच कामोटे सेक्टर 19 साई किरण कॉम्प्लेक्स B301 येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय कामोटे सेक्टर 18 सिल्वर स्टार सोसायटी A504 येथे कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. तसेच कामोटे सेक्टर 12 श्री योगेश्वर अपार्टमेंट A103 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 4 वास्तू अंगण सोसायटी बिविंग रूम नंबर 305 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कळंबोली सेक्टर 9 ई टॉवर नंबर 16 अमरते बिल्डिंग रूम नंबर 702 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोरोना 19 पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय कळंबोली सेक्टर 8 नील सामर्थ्य बिल्डिंग A202 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कळंबोली गाव पोस्ट ऑफिस जवळ घर नंबर 120B येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. याशिवाय कळंबोली रोडपाली सेक्टर 9E अमरते बिल्डिंग मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तसेच कळंबोली सेक्टर 4E KL4 बिल्डिंग रूम नंबर 37 रूम नंबर 3 येथे कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. याशिवाय कळंबोली सेक्टर 4E KL4 बिल्डिंग नंबर 37 रूम नंबर 3 येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाबाबतची माहिती महापालिकेला आज मिळाल्याने नवीन रुग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 4 ओंकार अपार्टमेंट रूम नंबर 15 येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच खांदा कॉलनी सेक्टर 14 PL5 बिल्डिंग नंबर 4 एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय खांदा कॉलनी सेक्टर 10 प्लॉट नंबर 35 तसेच खांदा कॉलनी सेक्टर 3 इंद्र अंगण सोसायटी A504 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती L21 रूम नंबर 801 येथे 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय खारघर सेक्टर 11 दत्तकृपा सोसायटी A301 येथे कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. तसेच खारघर स्वप्नपूर्ती सेक्टर 36E17 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय खारघर सेक्टर 13 प्रथमेश पार्क रूम नंबर 201 येथील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच खारघर मुरबीगाव सेक्टर 19 घर नंबर 335 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल तक्का नॅशनल गार्डन E517 एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पनवेल उरणनाका अभिजीत सोसायटी B1401 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय पनवेलकर चिमुल्ला अलबदर बिल्डिंग फ्लॅट नंबर 305 येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीला आधीपासूनच रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या रुग्णाबाबतची माहिती पनवेल महापालिकेला आज मिळाल्याने नवीन रुग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. धरणाकॅम्प घर नंबर 41A एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. धानसरगाव घर नंबर 71 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. वळवली गावातील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. करवले गावातील 1 व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पेंधर घर नंबर 462 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नावडे घर नंबर 16 येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच असुडगाव सेक्टर 4A साई शांती अपार्टमेंट रूम नंबर 303 येथील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये वलप 1, कोळखे 1, बुलवे 2, विजंबे 2, आदई 2, केळवणे 1, उसरली खुर्द 4, नेवाळी 3, सुकापूर 5, पळसपे 1 असे 22 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान पनवेल महापालिका हद्दीतील 18 जण तर ग्रामीणमध्ये 7 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये खारघरमधील 8, कामोट्यातील 4, कळंबोलीतील 4 तसेच नवीन पनवेलमधील 2, केवाळे 1, कोपरली 1, सुकापूर 1, उलवे 2, शिरडोन 1, आकुर्ली 1 येथे रुग्णांचा समावेश आहे.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.